दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी सोमवारी भीम आर्मीचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते, पण पालिका आयुक्त कार्यालयीन कामकाजाच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना भेटू शकल्या नाहीत. नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीचे निवेदन आम्ही घेऊन आलो आहोत, तरी देखील पालिका आयुक्त आम्हाला भेट नाकारत आहेत, असा रोष मनात धरून सोमवारी पालिका आयुक्तांच्या वाहनावरच गटारीचे पाणी टाकून आपल्या रागाला वाट करून दिली. पालिका आयुक्तांच्या गाडीला आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केल्यामुळे मंगळवारी पालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनकर्त्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करत पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणा केली. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. प्रत्येकाला नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत या मताचे आम्ही देखील आहोत, पण संविधानात्मक असलेल्या पदाची गरिमा आंदोलनकर्त्यांनी देखील ठेवली पाहिजे असं म्हणत पालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. परंतु वरिष्ठ अधिकारी जर महत्वाच्या बैठकीत असतील तर त्या बैठकीचं निमित्त करून आम्हाला भेटायला वेळ देतात असं निमित्त करून औचित्य साधून आणि एखादं पूर्वनियोजित काही कृत्य करायचं म्हणून जर असे प्रकार होत असतील तर असे प्रकार होणं सुद्धा योग्य नाही. पालिका प्रशासनाने देखील आता ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. मंगळवारपासून पालिका आवारात येण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जात आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना 4 ते 5 या वेळेतच पालिकेच्या आवारात प्रवेश दिला जाणार आहे. बाकी कोणत्याही कारणासाठी सर्वसामान्य सोलापूरकरांना आता पालिकेच्या आवारात येता येणार नाही, याकरता पालिका प्रशासनाकडून पालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंवार मागणी करून देखील नागरी सुविधा उपलब्ध होत नसेल तर नागरिक असा संताप व्यक्त करतात, तेव्हा पालिका प्रशासनाने देखील नागरिकांना वेळच्या वेळी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत यासाठी प्राधान्यक्रम देणे अपेक्षित आहे, पण तसे होताना दिसत नसल्यामुळे सोलापूरकरांमधून पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.